देशाच्या राष्ट्रपती पदाच्या खुर्चीवर नेमकं कोण विराजमान होणार? एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू की विरोधी गटाकडून मैदानात उतरले यशवंत सिन्हा? राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज याचा फैसला होणार आहे, कारण आज या निवडणुकीसाठीचं मतदान होत आहे. भाजपनं राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मुर्मू यांच्या रूपात आदिवासी चेहरा दिलाय. राष्ट्रपती पदासाठी मतदान करणाऱ्या जवळपास 60% जणांचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा आहे, त्यामुळे साहजिकच त्यांचा विजय हा निश्चित मानला जातोय. आज मतदान झाल्यानंतर 21 जुलैला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांचा मुक्काम मुंबईतील हॉटेल ट्रायडंटमध्ये आहे, तर राष्ट्रवादीच्या आमदारांना मार्गदर्शन करण्यासाठी सकाळी 9 वाजता विधान भवनात बैठक बोलवण्यात आली आहे, ज्यात विरोधी पक्षनेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मार्गदर्शन करणार आहेत. तर राष्ट्रपती निवडणुकीत मतांचं गणित नेमकं कसं आहे ते पाहूयात. राष्ट्रपती निवडणुकीत एकूण 4,809 मतदार आहेत. मतांचं एकूण मूल्य आहे 10,86,431. लोकसभा आणि राज्यसभेचे 776 खासदार मतदार आहेत. खासदारांच्या मतांचं एकूण मूल्य आहे 5,43,200. सर्व राज्यातील 4,033 आमदार मतदार. प्रत्येक राज्यात मतांचं मूल्य वेगवेगळं आहे. विविध राज्यातील आमदारांच्या मतांचं एकूण मूल्य 5,43,231 आहे. सध्याचं चित्र पाहता एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचं पारडं जड आहे. तर भाजप एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या नेमक्या कोण आहेत, त्यांची पार्श्वभूमी काय पाहूयात. ओडिशाच्या आदिवासी कुटुंबात 20 जून 1958 रोजी त्यांचा जन्म झालाय. सुरुवातीला शिक्षिका म्हणून त्यांनी नोकरी केली आणि त्यानंतर राजकारणात प्रवेश केला. 1997 मध्ये राईरंगपूर नगरपंचायतीत नगरसेवक म्हणून त्या विजयी झाल्या. 2000 ते 2009 या काळात ओडिशा विधानसभेत त्या आमदार राहिल्यात आणि 2000 ते 2004 या काळात कॅबिनेट मंत्री. 2015 झारखंडच्या राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. 2015 उमेदवार यशवंत सिन्हा यांचीही पार्श्वभूमी आपण पाहूयात. बिहारच्या पाटणामध्ये 6 नोव्हेंबर 1937 रोजी त्यांचा जन्म झाला. 1960 भारतीय प्रशासकीय सेवेत ते दाखल झाले आणि 24 वर्ष त्यांनी प्रशासकीय सेवा दिली. 1990 चंद्रशेखर सरकारमध्ये ते अर्थमंत्री झाले. 1998 ते 2004 या काळात वाजपेयी सरकारमध्ये ते मंत्री राहिले आहेत. जनता दल, भाजप, तृणमूल काँग्रेस असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.